नऊ दिवस नऊ रात्र एवढं तिने काम क्रोध मोह मद मत्सर संशय चिंता हे जे आतमध्ये आहेत त्यांच्याशीच युद्ध आहे. अहंपणा दुष्ट विचार बरोबर दंभ हे सगळ्यांचा नाश म्हणजेच तोच महिषासूर रूपी त्याचाच वध केलेला आहे असं मला वाटतं. वेगळा महिषासूर कुठला नाहीये बरोबर. आणि देवीनी त्या सगळ्या शत्रूंचा म्हणजे हे सगळे शत्रू आहेत बरोबर त्यांचा त्यांच्यावरती तिने विजय प्राप्त केलेला आहे आणि म्हणून तो दसरा आपण साजरा करणार. किती छान. नमस्कार, मी स्वामिनी अन्नपूर्णा चव नवरसांची सीझन 3 मध्ये तुमच्या सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करते. पुण्यातील कलातीर्थ संगीत चित्रकला विद्यालय हे 1995 सालापासून संगीत क्षेत्रात कार्यरत आहे. अनेक विद्यार्थी इकडे गायन, हार्मोनियम, तबला आणि चित्रकला या कलांचं शिक्षण घेत आहेत. तर कलातीर्थ लगेचच जॉईन करा. ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही क्लासेस अवेलेबल आहेत. रजिस्ट्रेशन लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. कलातीर्थ भजनी मंडळाच्या विद्यार्थिनी या तुम्हाला प्रत्येक एपिसोडमध्ये भेटायला येत आहेत. आजच्या एपिसोडमध्ये ज्या कलातीर्थ भजनी मंडळाच्या विद्यार्थिनी आलेल्या आहेत तर त्या आहेत मधुरा रांजेकर. नमस्कार. नमस्कार मधुराताई, खूप खूप स्वागत स्वामिनी ब्लॉग्स वरती. तुझं जन्मगाव कोणतं आणि या निमित्ताने नवरात्राची एक आठवण देखील ऐकायला आवडेल. नक्कीच. जन्मगाव माझं पुणेच आहे आणि पुण्यामध्ये माझा नारायणपेठेतच जन्म झालेला आहे. नारायणपेठेतच घर आहे आमचं. आमच्या घराजवळच अष्टभुजा देवीचं मंदिर आहे, खूप जुनं आहे, नदीकाठीच आहे आणि खूप प्रसिद्ध आहे. खूप सुंदर अशी मूर्ती आहे आमच्या देवीची आणि नवरात्र उत्सव तिथे दरवर्षी साजरा केला जातो. चैत्रामधलं पण नवरात्र साजरं केलं जातं आणि अश्विनामधलं सुद्धा. ती ऊर्जा आता देवीमध्ये आहे, देवी आई भगवती मधून ती प्रकट होती आहे. ती निरनिराळ्या रंगामध्ये प्रकट होणार आहे. बरोबर. म्हणजे आपण जसं आता सध्या वेगवेगळ्या रंगांचं महत्त्व आहे, हा, त्या वेगवेगळ्या रंगामधून वेगवेगळी ऊर्जा आपल्याला मिळते. केशरी रंगातून आपल्याला जास्त ऊर्जा मिळते, बरोबर, उत्साह मिळतो. लाल रंगातून उत्साह मिळतो. जांभळा रंग आपल्याला भव्यतेचं आणि राजेशाहीचं प्रतीक आहे. हिरवा रंग आपल्याला निसर्ग दाखवतो त्यातून आणि शांतता डोळ्याला प्रतीक आहे. सर्वात म्हणजे पांढरा रंग जो आहे तो शुभ्रतेचं प्रतीक आहे. तो सर्वांना प्रिय आहे. भक्त शंकरांना प्रिय आहे, पार्वती देवींना प्रिय आहे. बरोबर. त्यामुळे तो शांततेचं प्रतीक आहे. म्हणजे जरी महिषासुराशी युद्ध केलंय देवीनी नऊ दिवस नऊ रात्र एवढं तिने काम क्रोध मोह मद मत्सर संशय चिंता हे जे आतमध्ये आहेत त्यांच्याशीच युद्ध आहे. अहंपणा दुष्ट विचार बरोबर दंभ हे सगळ्यांचा नाश म्हणजेच तोच महिषासूर रूपी त्याचाच वध केलेला आहे असं मला वाटतं. वेगळा महिषासूर कुठला नाहीये बरोबर. आणि देवीनी त्या सगळ्या शत्रूंचा म्हणजे हे सगळे शत्रू आहेत बरोबर त्यांच्यावरती तिने विजय प्राप्त केलेला आहे आणि म्हणून तो दसरा आपण साजरा करणार. किती छान, किती छान. म्हणजे जशी या नवरात्र सिरीजची सुरुवात गोड पदार्थांनी आपण केली होती तसाच शेवट देखील आपण गोड पदार्थांनीच करणार आहोत. पण कुठला पदार्थ करणार आहोत? पदार्थ मी करणार आहे गोडाचा शिरा. वा वा वा. मला असं वाटलं की देवीला षड्रस पक्वान न खाऊन सुद्धा थोडासा कंटाळा आला असावा म्हणून म्हटलं साधा शिरा पण गोडाचा, बदाम काजू युक्त. आपण आता लगेचच मग किचन कडे जाऊयात. गोडाचा शिरा करणार आहोत. येस. हा, त्यासाठी मी बारीक रवा घेतलेला आहे. कोणी जाड रवा वापरतं, कोणी बारीक रवा. मी बारीक रवा घेतलेला आहे. बरोबर. हा, इथे ड्रायफ्रूट आहेत. बरोबर. बदाम काजू वगैरे हे ड्रायफ्रूट आहेत. इथे वेलची आहे, नवीत वेलची जे पावडर आहे. इथे आपल्याला लागणार आहे गाईचं तूप, साजूक तूप घेतलेलं आहे गाईचं. आणि रव्याच्या प्रमाणात साधारण साखर घेतलेली आणि दूध घेणार आहोत. संपूर्ण दूध घालणार आहोत आपण. बरोबर. पाण्याचा वापर करणार नाही आहोत कारण आपण प्रसादासारखा शिरा करणार आहोत म्हणून. त्याच्यामध्ये आपण केळंही घालणार आहोत आणि हे सगळे आपण ड्रायफ्रुट्स आपण वापरणारच आहोत. हां, सर्वप्रथम आपण रवा भाजून घेणार आहोत आणि भाजून घेताना आपण तूप त्याच्यामध्ये लगेचच टाकणार आहोत. जेवढ्या प्रमाणात रवा आहे त्याप्रमाणे साधारण अंदाजाने आपण तूप वापरणार आहोत. प्रसादाचा शिरा असल्या कारणाने काय तुपाचं प्रमाण जरा जास्तच लागतं. चव चव आणि रंग तर इतका सुंदर येतो. आपण त्यासाठी केळं सुद्धा वापरणार आहोत. एकीकडे मी त्याचे थोडेसे रवा भाजून होईपर्यंत त्याचे काप करून घेते आणि ते तुपाबरोबर थोडेसे परतल्यामुळे त्याचा खमंग वासही त्यामध्ये लागतो केळ्याचा. खूपच छान. वा, रवा भाजत आलेला आहे. आपण आता त्याच्या प्रमाणात जसं लागेल त्याप्रमाणे आपण दूध घालूया. तर दूध वापरताना सुद्धा मी गाईचं दूध वापरलेलं आहे. वा. हां, आणि दूध हे बारीक रव्याला जरा प्रमाण कमी लागतं. बरं. जाड रवा फुगतो जास्ती. बरोबर. त्याला जास्त लागतं. अशा प्रमाणात घ्यायचं आहे.
साखर मात्र आपण नंतर घालणार आहोत वाफ आल्यानंतर. त्याला एक वाफ आली थोडासा रवा मोकळा होईल, मोकळा झाला की लगेच आपण ही साखर जी काढून काढलेली आहे मापाने तर साखर आपण घालणार आहोत. वेलची पावडर आणि वेल आणि हे ड्रायफ्रुट्स हे सुद्धा आपण त्याच्यामध्ये घालणार आहोत. आता हे आपण असे ड्रायफ्रुट्स घालणार आहोत, बदाम काजू, ही वेलची पावडरही आपण घालतो आहोत. थोडी सुरेख त्याचा रंग तर इतका सुंदर येतो ना, खूपच छान. आता हा मोकळा होत आलेला मग अशी बघितलं असेल. हो हो हो. हा या दुधामध्ये रवा छान मिक्स झालेला आहे आणि तो व्यवस्थित फुललेला सुद्धा आहे. आता आपण त्यामध्ये साखर घालूया. साखर हवी त्या प्रमाणात, कमी गोड हवा असेल तर कमी घालणे, थोडस जास्त गोड हवं असेल तर जास्त घालणे, अंदाजाप्रमाणे. साखर घातल्यानंतर सुद्धा आपण एक वाफ देणार आहोत की लगेचच शिरा तयार. आता आपला हा शिरा अगदी तयार झालेला आहे कारण त्याला कडेला तूप पण सुटलेलं आहे. मग अशी बेदाणे नाही घातले कारण पहिली साखर आधी किती प्रमाणात विरघळते ना त्या प्रमाणात आपण थोडे बेदाणे वापरणार, नाही तर खूप गोडगोड लागतं ना. हा म्हणून आपण बेदाणे थोडे नंतर घातले. आणि परत एकदा काजू आणि बदामाची बरसात करूया. आता आपण तो सर्व्ह करूया. हा भक्ती बाबाने केलेला प्रसाद आई जगदंबेनी ग्रहण करावा. मधुराताई, तुम्ही स्वामिनी ब्लॉग्स वरती आलात त्यामुळे कलातीर्थ संगीत चित्रकला विद्यालयाकडनं आणि स्वामिनी ब्लॉग्स कडनं हा एक छोटासा स्नेहदीप तुम्ही स्वीकारावा. आणि स्वामिनी ब्लॉग्स वरती तुम्हाला कसं वाटलं हे मला ऐकायला आवडेल. कसं वाटलं आता काय सांगू. स्वामिनी ब्लॉग मध्ये नवरात्रीच्या ब्लॉग मध्ये व्हिडिओ करण्यासाठी मला शिरा करण्याचा भाग घ्यायला मिळाला, खूप आनंद झाला. तर आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की कळवा. त्याचबरोबर हा व्हिडिओ लाईक करा, तुमच्या सगळ्या मित्रमैत्रिणींना नातेवाईकांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि स्वामिनी ब्लॉग्स या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.